शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास महाड शहर एका मोठ्या धाडसी घरफोडीच्या घटनेने हादरले होते. शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुभाष धनजी शेठ यांच्या प्रभात कॉलनी येथील निवासस्थानी झालेल्या या घरफोडीत सोन्या चांदीचे दागिने आणि काही रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. सुरुवातीस तपास सुरू असताना पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार 9 लाखांच्या आसपास चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता अंतिम तपशिलानुसार दागिने व रोख रकमेसह हा आकडा तब्बल 43,19,400 रुपयांवर पोहोचला असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजत आहे. या तपासकामी पोलिसांकडून ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाचा देखील वापर करण्यात आला होता. परंतु अद्याप तरी पोलिसांना ठोस असा काही पुरावा हाती लागल्याचे निदर्शनास आलेले नाही. महाड शहर पोलीस वेगवेगळ्या प्रकारे तपासाची चक्रे वेगाने फिरवताना दिसत असून लवकरात लवकर या चोरीचा छडा लागावा अशी आशा महाडकर नागरिक व व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.